कवीने आपल्याला सर्व संकटापासून दूर जायला सांगितले. सर्व अडथळे संकटे हे मार्गातनं आपल्याला मार्ग काढून पुढे जायचं आहे. साता समुद्रापलीकडे आपल्याला जायचं आहे, पण यासाठी कष्ट केले पाहिजे. म्हणून पुढच्या ओळीमध्ये कवी सांगतायत, कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परिणाम वळते. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. मुलांनो, कवी आपल्याला असं सांगताय, कष्ट केल्याशिवाय कुठलंही फळ मिळत नाही, कुठलंही सुख लागत नाही. कष्ट हे केलेच पाहिजे, मेहनत ही घेतलीच पाहिजे. अहो, थोरथोर पुरुषांनी सुद्धा समाजासाठी भरपूर संघर्ष केलाय. उदाहरण द्यायचं झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर महर्षी केशव कर्वे, डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर बाबा आमटे यांनी समाजासाठी इतके काम केले आहे, त्यांनी संघर्ष केला आहे. म्हणून आज त्यांचे नावारूपाला त्यांचे काम कार्य आपल्याला दिसते आणि हे तुला समजते. आयता माणूस, आळशी माणूस आपल्या नशिबावर अवलंबून असतो, पण ज्याला काम करायचे, ज्याला कष्ट करायचे, तो नशिबावर अवलंबून राहत नाही. आपले कार्य हे आपल्या तळहाताच्या रेषांवर अवलंबून नसते, तर आपल्या त्या मनगटात असते. मनगटामध्ये आपला जोर पाहिजे आणि थोर पुरुष आपल्याला हेच सांगताय आणि कवी सुद्धा आपल्याला हेच सांगताय की तुला कष्ट हे केले पाहिजे, संघर्ष तुला केला पाहिजे, संकटाशी सामना केला पाहिजे. पण हे तुला सगळं समजतंय, तुला कळतंय, पण तुला वळत नाहीये. कारण तुझी बुद्धी काम करत नाहीये. तुला मनातून कळतंय की आपल्याला काम केलं पाहिजे, पण शरीर तुझं वळत नाहीये. तुला मनाने सांगितलं तर शरीर तुझं वळेल, पण शरीर तुला काम करत नाही आणि हे तुला माहितीये. पण तुझ्या आचरणात तुझं काम येत नाहीये, तुझ्या वागणुकीत दिसत नाहीये आणि म्हणून तुझा जीव कावरा होतो, तुझं मन व्याकुळ होतं, मनाची तुझ्या द्विधा मनस्थिती होती. म्हणून हे परत तुला कवी आपल्याला सांगताय की कष्ट करा, संघर्ष करा आणि यातूनच तुम्हाला निखळ यशाचा आनंद मिळेल. कष्टाशिवाय पर्याय नाही. तुम्ही कष्ट करत नाही म्हणून तुमच्या वागणुकीत बदल दिसत नाही, तुमच्या आचरणात काही येत नाही आणि या सगळ्या भोवती तुम्ही गुंडाळलेले आहात, म्हणून तुमचं मन व्याकुळ होतं, हृदयाची तुमच्या चलबिचल होती, जीव तुमचा कावरा बावरा होता. आणि यातून आता आपण पुढे पाहूया.